ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने वसूल करणाऱ्या विद्यालयाविरोधात फार्मसी स्टुडंट कौन्सिल पुणे जिल्हा यांनी आवाज उठवला. सध्या राज्यभर कोरोना महामारीचे संकट घुंगावत आहेत. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. या काळामध्ये शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून टाळेबंदी जाहीर केली होती. त्याचे परिणाम गेल्या 4 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीयेत. अनेकांच्या हाताला काम मिळालं नाहीये. अनेक जणांनी हालाखीची परिस्थिती झालेली असून पालक आणि महाविद्यालय सुद्धा याला अपवाद नाहीयेत. शाळा महाविद्यालय यामुळे गेली 4 ते 5 महिने बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन कामकाज बऱ्याचपैकी कमी झालं आहे आणि विद्यालयांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नसून परिणामी महाविद्यालयांना कुठलाही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाहीये. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमावर कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग चालू केलेत. राज्य सरकारने सूचित केल्याप्रमाणे 4 टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून शुल्क घेण्यात यावा आणि सदर कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्काबाबत सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे असताना देखील मात्र काही ठिकाणी विद्यालय शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना दिसून येत आहेत. अशीच घटना पुण्यातील नामांकित फार्मसी कॉलेजच्या बाबतीत घडली आहे. तेथील विद्यार्थ्यांशी फार्मसी स्टुडंट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम चांगण, उपाध्यक्ष हर्षल गांधी आणि कार्याध्यक्ष दिग्विजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात. फार्मसी विद्यार्थी कौन्सिल पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. ते नेमकं कशा प्रकारे आणि काय काम करत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव हर्षल गांधी. मी फार्मसी स्टुडंट कौन्सिल पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. ही फार्मसी स्टुडंट कौन्सिल ही माननीय जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय भूषण भदाने सर यांच्या नेतृत्वाखाली ही कौन्सिल चाललेली आहे. त्यांचे भरपूर मोठे मार्गदर्शन आहे. ही कौन्सिल विद्यार्थ्यांसाठी काम करते. त्याच्यामध्ये फार्मसी रिलेटेड मुलांना जर काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांची फी बाबत असेल, शिष्यवृत्ती बाबत असेल, कॉलेजेस बाबत असेल, तर ते आम्ही काम सोडवण्याचं, ते प्रॉब्लेम सोडवण्याचं काम आम्ही करतो. विद्यार्थी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. नेमका काय प्रकार घडला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर सर, ज्यावेळेस आम्हाला संबंधित विद्यालयातून विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आमच्याशी अशा प्रकारचा प्रकार या ठिकाणी घडत आहे, की मी नेमकं त्यांना विचारलं की नेमकं काय घडत आहे, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की शुल्काच्या संदर्भात आमच्यावर जबरदस्ती करत आहेत. दिलेल्या तारखेपर्यंत तुम्ही फीस भरा, नाहीतर तुमच्यावर आम्ही ऑनलाईन लेक्चर्स करून देणार नाही, किंवा तुमचं जे 2020-21 जे शैक्षणिक वर्ष आहे त्याला आम्ही प्रवेश देणार नाही, तुमचं जे ॲडमिशन आहे ते आम्ही रद्द करू. तर अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी आमच्यासमोर मांडल्या. त्यानंतर आम्ही हर्षल असेल किंवा मी असेल, आमच्या पुणे जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिलवर एक कार्याध्यक्ष म्हणून दिग्विजय जगताप आहे, ते असतील, मग आम्ही तिघांनी त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही प्राचार्यांना भेटलो. प्राचार्यांकडून तिथल्या काही जी काही परिस्थिती आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली, पण आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. उलट प्राचार्यांकडून आम्हाला शिकवण्याचे धडे त्या ठिकाणी मिळायला लागले की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्तचं वातावरण तुम्ही या ठिकाणी पसरवतात वगैरे वगैरे अशा प्रकारच्या खूप त्यांनी सांगितलं. तुम्ही काही इथं नेतेगिरी करायला आलात का, अशाही प्रकारचं आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी सांगायला लागले. मग त्यानंतर आम्ही त्यांना हे फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या वतीनं आम्ही एक हे निवेदन दिलं, आणि हे निवेदन दिल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि तत्काळ आमचे फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भूषणदादा भदाने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डॉक्टर अभय वाघ, जे की तंत्रशिक्षण विभाग आपलं जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांचे जे संचालक आहेत, त्यांच्याशी संपर्क केला. आणि त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी आपले पुणे शिवाजीनगरला एक तंत्रशिक्षण विभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी संपर्क केला. आणि त्या ठिकाणी संपर्क केल्यानंतर त्यांनी संबंधित विद्यालयाला एक पत्रक काढलं, आणि त्या पत्रकात ज्या ज्या काही सूचना होत्या, ज्या विद्यालयाला ज्या गरजेच्या होत्या सांगणं, की ज्यांनी आमचं थोडंफार ऐकायला पाहिजे होतं, आमचं असं मत होतं, आणि आमची जी माफक इच्छा होती ते त्यांनी ऐकलं आहे, म्हणून आम्हाला एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं आणि विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे आम्ही समस्येचं निराकरण केलेलं आहे. डॉक्टर अतुल साबळे, झुमो न्यूज, पुणे.